मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये जी कक्ष परिचर्चा वॅकन्सी निघालेल्या आहे किंवा जे 114 जागा निघालेल्या आहेत, त्याचा नेमका अर्ज कसा करायचा? कारण तुम्ही पोस्टाने सुद्धा अर्ज करू शकता आणि तुम्ही ज्यांचा ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा त्यांना ईमेल आयडीवर तुमचा जो अर्ज आहे तो पाठवू शकता. तर विद्यार्थी मित्र, पोस्टाने कमी अर्ज करतात कारण पोस्ट ऑफिस सुद्धा बरेच बंद आहेत आणि ट्रान्सपोर्टेशन सुद्धा सुरू नाही, त्यामुळे अर्ज वेळेवर पोहोचेल किंवा नाही याची कुठलीच गॅरंटी किंवा शाश्वती देते नाहीये. त्यामुळे सर्व जे विद्यार्थी आहे ते जे तुमचा अर्ज आहे तो ईमेल आयडीवर त्यांना ऑनलाईन हा पाठवते. तर मग अर्ज कसा काय पाठवायचा यावर मला बरेच कॉल आज आले आणि मेसेज सुद्धा आले की नेमकं सर तुम्ही अर्ज कसा करायचा, ते स्कॅन वगैरे कसं करायचं डॉक्युमेंट्स आणि ते अपलोड कसे करायचे, अर्ज कसा पाठवायचा याबाबत तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाका. तर त्यासाठी आजचा आपण व्हिडिओ हा बनवतोय मित्रांनो. तर नेमका अर्ज कसा तुमचा तयार करायचा, तो भरायचा कसा, प्रिंटआउट कशी काढायची, त्यानंतर डॉक्युमेंट स्कॅन कसे करायचे, त्याची पीडीएफ फाईल कशी बनवायची आणि ते कसं पाठवायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघणार आहोत. चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर नवीन असाल तर माझं नाव आहे आनंद पवार आणि तुम्ही बघत आहात एमपीएससी महापरीक्षा गुरु युट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला दिलेला बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की आपण जी पीडीएफ अपलोड केलेली होती आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ती पीडीएफ अवेलेबल आहे एमपीएससी महापरीक्षा गुरु या टेलिग्राम चॅनलवर. आपण ती पीडीएफ टाकलेली, त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही जॉईन करून ती पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता. तर त्या पीडीएफ मध्ये मित्रांनो तुम्ही खाली गेलं तर शेवटचे जे 3 पेज आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता, 5 नंबरचं पेज, 6 नंबरचं पेज आणि 7 नंबरचं पेज. तर हे जे 3 पेज आहे मित्रांनो, 5 नंबर, 6 नंबर आणि 7 नंबर, ते अर्जाचे नमुने, त्यामधलं 5व्या नंबरचं पेज त्यामध्ये तुमचा अर्जाचा नमुना आहे आणि 6व्या पेज मध्ये सुद्धा अर्जाचा नमुना आहे आणि तुमचं जे 7वं पेज आहे त्यामध्ये जे प्रतिज्ञापत्र आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील नमुना, तर त्याची सुद्धा तुम्हाला प्रिंटआउट काढायची. तर शेवटचे जे 3 पेज आहे 5, 6, 7 नंबरचे, पहिले 2 पेज तुमचा अर्जाचा नमुना आणि शेवटचं जे पेज आहे ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, तर तिन्हीची तुम्हाला प्रिंटआउट काढायची मित्रांनो. प्रिंटआउट काढून तुम्हाला तिथे बघू शकता तुम्ही, पहिलं जे पेज आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे, त्यानंतर फोटो लावल्यानंतर संपूर्ण जी माहिती मित्रांनो ती तुम्हाला स्वतःच्या हाताने भरायची आहे. एक तर पूर्ण फॉर्म आहे इंग्लिश मध्ये भरा किंवा पूर्ण फॉर्म तुम्ही मराठीमध्ये भरू शकता. तुमचं संपूर्ण नाव, त्यानंतर वडिलांचे नाव, कायमचा पत्ता, ईमेल आयडी, तुमचा दूरध्वनी क्रमांक, लिंग, नंतर वैवाहिक स्थिती, वजन, उंची, जन्मतारीख, त्यानंतर तुमची जी शैक्षणिक अर्थ आहे, तुमचं डेट ऑफ इयर, त्यानंतर तुमचं आरक्षण वगैरे काय, त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनल मध्ये मोडता का, न्यायालयीन खटला चालू आहे का, संपूर्ण माहिती तुम्हाला करायची भरायची आहे. त्यानंतर खाली अर्जदाराची सही हे सुद्धा तुम्हाला भरायचंय. तर हे तुमचा फॉर्म पूर्ण तुम्हाला भरायचा आहे स्वतःच्या हँडरायटिंगने. तर हे 3 पेजेस तुमचे फॉर्म फिल करून झाले. तर यामध्ये सर्वात जास्त अडचण विद्यार्थी मित्रांना हेच येते की सध्या जे कॅफे आहेत ते बंद आहेत, तर मग आता प्रिंटआउट काढायची कुठून? 3 पेजची प्रिंटआउट तर आपल्याला काढायची, त्यानंतर ती स्कॅन करायची. मग प्रिंटआउट काढायची कशी? तर मित्रांनो त्याची अरेंजमेंट तुम्हाला स्वतः करायची आहे. कोणी तुमचे मित्र वगैरे असेल, फॅमिली मेंबर, त्यांच्याकडे प्रिंटर वगैरे असेल तिथून तुम्ही काढू शकता, किंवा शासकीय कार्यालय वगैरे कुठे चालू असेल तर त्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही काढू शकता. फक्त 3 पेज मित्रांनो. आणि कामाची गोष्ट आहे, तुम्हाला अर्ज करायचा आहे, तुम्ही शासकीय सेवेसाठी जातात मित्रांनो, त्यामुळे ते लोक सुद्धा मनाई करणार नाही, तुम्हाला अर्ज काढून देतील. कारण बाहेर दुसरी कुठेही तुम्हाला सुविधा नाहीये, कॅफे वगैरे सर्व बंद आहे, त्यामुळे तुम्हाला कुठेतरी ऍडजस्ट करावंच लागणार आहे आणि प्रिंटआउट तुम्हालाही काढावीच लागणार आहे. तर आपण हे 3 फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो. तर हे 3 पेजेस आपण फॉर्मचे भरले, त्यानंतर काय करायचं हे ते बघू शकता तुम्ही सोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती. तर मित्रांनो जर तुम्ही हे करत असाल, जर पोस्टाने अर्ज करत असाल तर तुम्हाला स्वतः सेल्फ अटेस्टेड करून ते हे जे 3 आपण प्रिंट केलेले आहेत ते 3 पेजेस फॉर्मचे आणि 60 डॉक्युमेंट इथे दिलेले बघू शकता. एसएससी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका, जन्माचा दाखला, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज केल्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्रे, छोट्या कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि इतर प्रमाणपत्र. तर हे 7 प्रमाणपत्र तुम्हाला पोस्टाने पाठवायचे. तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करत असाल तर मग काय करायचं? ऑनलाईन अर्ज करत असाल मित्रांनो तर आपण अगोदर जे 3 पेजेस सांगितले त्याची प्रिंटआउट करून तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. सपोज हा फॉर्म आता आपण भरलेला आहे तर हे 3 पेजेस आपले, त्यानंतर तुमचे जे 60 डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले ते 60 डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला घ्यायचे मित्रांनो. मग आता हे सर्व आपल्या जवळ आहे, तर मग आता काय करायचं? तर याला तुम्हाला करायचं मित्रांनो स्कॅन. स्कॅन कसं करायचं मित्रांनो? तर त्यासाठी जायचं आपल्याला गुगलच्या प्ले स्टोअरवर. प्ले स्टोअरवर तुम्ही गेले तर तुम्हाला कॅम स्कॅनर ऍप दिसेल. तर कॅम स्कॅनर ऍप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. मी ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेलं आहे. तर ते कॅम स्कॅनर ऍप तुम्ही ओपन केलं मित्रांनो की त्यामध्ये तुम्हाला कॅमेऱ्याचं बटन तिथे दिसेल. तुम्ही बघू शकता खाली कॅमेऱ्याचं बटन तुम्हाला दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यावर क्लिक केलं की डॉक्युमेंट्सवर तुम्ही असाल,
नंतर तुम्हाला तुमचे जे 3 पेजेस आहे फॉर्मचे ते 3 पेजेस आणि तुमचे जे 7 डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे आहेत ते 7 डॉक्युमेंट हे सर्व मित्रांनो तुम्हाला स्कॅन करून घ्यायचे. तर असे तुम्ही स्कॅन करू शकता, त्या कॅमेराच्या बटनवर तुम्ही क्लिक केलं, हे बघा क्लिक केले की त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट तयार होते. त्यानंतर नेक्स्ट बटन तुम्हाला ऍरोचं दिसत असेल त्यावर तुम्हाला जायचंय. त्यानंतर इमेज ते क्रॉप करतं आणि स्कॅन करतं मित्रांनो. त्यानंतर सेव्ह तुम्हाला करायचंय. तर सेव्ह केलं तर बघू शकता तुमचं एक पेज सेव्ह झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर काय करायचंय, तुमचा जो दुसरा पेज आहे फॉर्मचा तो तुम्हाला घ्यायचा आहे. परत कॅमेरा बटनवर तुम्हाला जायचंय. परत हा बटनचा हा पेजचा तुम्हाला फोटो काढायचा आहे कॅमेराचं बटन क्लिक करून. हा फोटो तुम्ही काढला, त्यानंतर तुम्हाला जसं लागेल तसं ते क्रॉप करून घ्यायचंय. त्यानंतर परत नेक्स्ट बटन हे तुम्हाला दाबायचंय. नेक्स्ट बटन दाबलं की परत तुम्हाला सेव्ह करायचंय. सेव्ह केलं की तुम्हाला परत दिसेल की तुमचं दुसरं जे पेज मित्रांनो तिथे ते सेव्ह झालेलं आहे. तर बघू शकता दोन पेजेस सेव्ह झालेले आहेत. तर असेच तुम्हाला टोटल तुमचे 7 डॉक्युमेंट आणि 3 पेजेस तुमचे फॉर्मचे असणार आहे ते तुम्हाला पूर्ण ते स्कॅन करून घ्यायचे. स्कॅन करून झालं मित्रांनो की तुम्हाला पीडीएफ चं ऑप्शन तिथे दिसत असेल राईट साईडला वर टॉपला, त्या पीडीएफ वर तुम्हाला क्लिक करायचंय. तर पीडीएफ वर क्लिक केलं की तुमची पीडीएफ ही तयार झालेली आहे मित्रांनो. तर पीडीएफ ही तयार झालेली आहे. तर या पीडीएफ मध्ये तुमचे जे 3 फॉर्म असणार आहे, जे 3 पेजेस फॉर्मचे आणि 7 डॉक्युमेंट असणार आहे, तरी तुम्हाला करायची शेअर. तरी तुम्ही बघू शकता जीमेल वर सुद्धा तुम्ही शेअर करू शकता आणि जीमेल वरच तुम्हाला ती पाठवायची मित्रांनो. तर तुमची पीडीएफ ही तयार झालेली आहे मित्रांनो. तरी पीडीएफ संपूर्ण पीडीएफ तुम्हाला कंबाईन करायची आहे आणि त्यानुसार तुमचा जो अर्जाचा नमुना असणार आहे तो तुम्हाला मेलवर पाठवायचा आहे. मेल आयडी तर तिच्यावर दिलेला आहे, तुम्हाला तिथून सुद्धा करू शकता किंवा इथे सुद्धा मी तुम्हाला मेल आयडी देते त्यावर तुम्हाला तो मेल करायचा आहे. अजूनही काही तुमच्या शंका असतील फॉर्म बाबत नक्की मला कळवा, मी तुमच्या नक्की सॉल्व्ह करेल. तरी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला करायची मित्रांनो. डिटेल मध्ये मी सांगितलं तुम्हाला, कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला यामध्ये येणार नाही आणि शक्यतो तुम्ही ऑनलाईन अर्जच करा, ईमेल आयडीवरच तुम्ही अर्ज सेंड करा. पोस्टाने अर्ज सेंड करणे पॉसिबल नाही. फक्त जे प्रिंटआउट असणार आहे मित्रांनो ती तुम्हाला काढावीच लागणार आहे, त्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नाही मित्रांनो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काही तुमच्या अडचणी असतील तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये टाका मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.